काल अपेक्षेप्रमाणे ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस स्वतःच्या कष्टाने आणि घामाने वाढवली आणि राष्ट्रवादी काँग्रेसला वलय मिळून दिलं, त्या अजितदादा पवारांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि घड्याळ चिन्ह हे निवडणूक आयोगाने दिलेलं आहे। ही बातमी हा किंवा हा निर्णय जेवढा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सुखावणारा होता, आनंदित करणारा होता, त्याच्यापेक्षाही जास्त संजय राजाराम राऊतला सुखावणार आहे। मी पहिल्या दिवसापासून, अगर आपण माझ्या मागचे प्रेस काढून बघा, मी सातत्याने एक विषय सांगतोय की भांडूपचा हा शकुनी मामा ज्या ज्या घरामध्ये पाऊल टाकतोय त्या त्या घराच्या फोडण्याचं काम, वाद लावण्याचं काम हा संजय राजाराम राऊत करत आहे। पहिलं ठाकरेंच्या घरामध्ये वाद लावले, तिथे हा चपटा पायाच्या घरामध्ये जातो, किचन पर्यंत जातो आणि राजसाहेब आणि उद्धव ठाकरेंमध्ये वाद लावले आणि ठाकरेंचं घोट फोडून टाकलं। मग पवार साहेबांच्या जवळ गेला आणि आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या निमित्ताने पवार साहेबांच्या घरात यांनी यशस्वी पद्धतीने वाद लावलेले आहेत। वारंवार मी आपल्याला सांगतोय की अशा शकुनी मामाला कोणीही घरात घेऊ नये। जो स्वतःचं घर, स्वतःच्या भावाचं घर साबूत ठेवू शकला नाही आणि काड्या लावण्याशिवाय त्याचा धंदाच चालत नाही आणि त्याच आधारे तो राजकारण करतो, हे जेवढ्या लवकर उद्धवजींना कळलं असतं, एवढा लवकर पवार साहेबांना कळलं असतं, जो बाळासाहेबांचा झाला नाही तो बाकी कोणाचा कधीच होणार नाही। आणि आता त्याचा डोळा काँग्रेसवर आहे, म्हणून उरली सुरली काँग्रेसवाल्यांना मी सांगेन की ह्याला चार हात लांबच ठेवा, कारण का हा कोणाचाच नाही। अशात अजितदादांवर टीका करत 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 त्यांचं मन कलुषित केलं, पवार कुटुंबामध्ये भांडणं लावली आणि मग कालचा दिवस त्यांनी त्याच्या दिल्लीच्या घरात तो मफलर घालून नाचला असेल आणि अजून एक आता भांडण लावण्याच्या प्रक्रियेत आहे। म्हणजे राज्यसभेची चौथी जागा की सहावी जागा ही छत्रपती शाहू महाराजांना द्यावी, जेव्हा ह्या कार्ट्याला स्पष्ट माहिती आहे की माजी खासदार छत्रपती संभाजीराजे जे स्वराज्य नावाचा पक्ष चालवतात त्यांचं नाव खासदारकीसाठी सातत्याने चालतंय, पण त्याच्याच घरात त्यांच्याच घरात जायचं आणि त्यांच्याच वडिलांचं नाव चालवायचं आणि छत्रपती घराण्यामध्ये पण वाद लावायचे, अशा पद्धतीचं घाणेरड गलिच्छ राजकारण हा संजय राजाराम राऊत आज पण करतोय। एवढं ह्याला जेवढं चार हात लांब ठेवू, आज स्वतःच्या पनवती वृत्तीचा खापर यांनी आदरणीय मोदी साहेब आणि आदरणीय अमित शाह साहेब आणि आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांवर फोडू नये। इलेक्शन कमिशन हे नुसतं पक्षाच्या त्यांनी आमदारकीची आणि खासदारची संख्या बघितली नाही, पण आज तुम्ही कुठल्याही जिल्ह्यामध्ये जावा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कुठल्याही जिल्हाध्यक्षाला विचारा
जे काल आदरणीय अजितदादांनी पण सांगितलं, तर तुम्हाला तिथेही कळेल त्या त्या जिल्ह्याची राष्ट्रवादी काँग्रेसची संघटना नेमकं कोणाबरोबर आहे हे तुम्हाला निश्चित पद्धतीने खुल्या डोळ्याने कळेल. पण ज्यांनी स्वतःच्या हाताने स्वतःच्या मालकाचा पक्ष संपवला तो दुसऱ्याच्या बद्दल बोलण्याची त्यांनी हिंमत करू नये. आणि शेवटी अकेला देवेंद्र फडणवीस क्या करेगा ह्याचं उत्तर अकेला देवेंद्र फडणवीस ही काफी आहे हे आमच्या ताईला काल निश्चित पद्धतीने कळलं असेल एवढंच या निमित्ताने सांगेन. नेत्यावरून संजयराव म्हणतायत की मोदी शहा या दोन नेत्यांना महाराष्ट्राचा भाग आहे त्यांना बदला घ्यायचा आहे असं सिद्ध झालं आहे. महाराष्ट्राचा पूर घ्यायचा हे दिसून महाराष्ट्राची अस्मिता आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान कोणी खरा अर्थाने राखला असेल तर ते आदरणीय मोदी साहेब आणि अमित शाह साहेब आहेत. ह्याचं कारण असं आहे की 2019 याच महाराष्ट्राच्या जनतेने भारतीय जनता पार्टी आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेला च्या बाजूनी कौल दिला होता की तुम्ही 2019-24 पर्यंत आम्हाला राज्य करा राज्यकर्ते व्हा. पण महाराष्ट्राच्या जनतेचं मनाच्या विरुद्ध जाऊन महाविकास आघाडी नावाचा एक गद्दारांचा कारखाना तयार केला आणि त्या सावलीतून बाहेर काढून आज महाराष्ट्राची अस्मिता खऱ्या अर्थाने कोणी टिकवली असेल तर आमचे मोदी साहेब आणि आमच्या अमित शाह साहेबांनी टिकवलेली आहे. आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या कौलाचा खऱ्या अर्थाने सन्मान हे आमच्या दोघांनी केलेलं आहे. म्हणून ह्या सूर्याजी पिसाळ म्हणजे हा संजय राजाराम राऊत खरं म्हणतात तर महाराष्ट्रातला सूर्याजी पिसाळ आहे. त्यांनी मोदी साहेब आणि शाह साहेबांना बोलून स्वतःचे आकलेचे तारे तोडू नये. फडणवीस यांच्यावर टीका करताना संजय राऊत म्हणतात की फडणवीस यांच्यासारख्या वृत्तीमध्ये देशावर ब्रिटिशांनी राज्य मुघलांच्या वंशजांनी आणि औरंगाच्या पिल्लावळांनी आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वर बोलण्याची हिंमतच करू नये. अकेला देवेंद्र फडणवीस क्या करेगा हे ह्यांच्याच ताई बोलायच्या आणि आज अकेला देवेंद्र फडणवीस ही काफी आहे अशी बोलण्याची वेळ कालपासून आलेली आहे. म्हणून तुम्ही देवेंद्र फडणवीसजींना पहिल्या दिवसापासून ओळखलं असतं तर आज ओसाड गावाच्या पाटील बनण्याची वेळ आली नसती. बघा हिंदुत्वाच्या नावाने आणि हिंदुत्वाच्या विचाराचे जेवढे पक्ष आहेत कारण का आदरणीय राजसाहेब ठाकरेंचं मूळ डीएनए हा हिंदुत्वाचा आहे आणि हिंदुत्वाचे विचाराचे जेवढे पक्ष आहेत ते उद्या अगर एकत्र येत असतील तर त्याचं स्वागतच आहे. त्याच्यामध्ये तक्रार करण्याचं कारणच नाही. पण आता पक्षश्रेष्ठी आमचे काय निर्णय घेतील हे सगळ्या गोष्टी त्याच्यावर आहेत. शेवटी ते दे उद्या अगर त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला बरोबर घेतलं तर आम्ही सगळेजण खांद्याला खांदा लावून त्यांच्यावर काम करू आणि हिंदुत्वाला मजबूत करू. शेवटी जेव्हा दोन पक्ष तीन पक्ष किंवा एकंदरीत आपण कोएलिशनचं आपण राजकारण जेव्हा करतो तेव्हा काही गोष्टी आव्हानात्मक असतातच कसोटीचे असतातच. पण शेवटी आमच्या पक्षश्रेष्ठीची एक काही कला आहे त्यांच्यामध्ये पण काही कला गुण आहेत की सगळ्यांना एकत्र घेऊन आज एनडीए सारखं मोठं वटवृक्ष मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली अतिशय यशस्वी पद्धतीने सुरूच आहे. रोज नवीन पक्ष एनडीएमध्ये येत आहेत. आम्ही ऐकलंय की लवकरच उत्तर प्रदेशमधून पण गोड बातमी येणार आहे. राहुल गांधींची एंट्री झाली तर उत्तर प्रदेशमधून गोड बातमी येणार. म्हणून मला असं वाटतं की आमचे पक्षश्रेष्ठी सगळ्यांना समाधानी ठेवून एकत्र येऊन एनडीए नावाचा आमचा हा पूर्ण जो काही गाडी आहे ती अतिशय सुसाट चालू आहे.
गावचलो अभियानात आपण नेमकं गावचलो अभियानाचं काय महत्व आहे? आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांची ही मूळ संकल्पना आहे की भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गावाकडे जाऊन गावामध्ये जे मोदी साहेबांनी गेली 10 वर्षांमध्ये मोदी सरकारकडून सुरू झालेल्या ज्या योजना आहेत त्याचे जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांशी जाऊन संवाद साधावं, निवासासाठी त्यांच्याकडे जावं, गावामध्ये कार्यकर्त्यांची असो किंवा त्या त्या धार्मिक स्थळांना आणि वेगवेगळ्या बैठका घ्याव्या, या दृष्टिकोनातून हा गावचलो अभियान आहे. मोठ्या प्रमाणामध्ये आज आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आमचे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते प्रत्येक गावामध्ये फिरतायत आणि हे गावचलो अभियान सिंधुदुर्गामध्ये यशस्वी पद्धतीने पार पाडतायत हे मी निश्चित पद्धतीने सांगतो. काल दीपक केसरकरांनी पत्रकार मंत्रिपदासाठी माझ्याकडे कोट्यवधी रुपयाची मागणी केली, मी त्यांना 1 कोटीचा चेक दिला होता, तरी देखील मी त्यांची जी मागणी होती ती पूर्ण करू शकलो नाही म्हणून माझं मंत्रिपद का? मी त्यांच्या गोष्टीशी समर्थ म्हणजे मला त्याच्यामध्ये समर्थ आहे, म्हणजे त्यांना ते जे बोलतायत त्याला मला मला खरं वाटतंय. याचं कारण असं आहे कारण का उद्धव ठाकरे हे पदांसाठी पैसे घेतात हा आरोप 2004 आदरणीय राणे साहेबांनीच पहिल्यांदा रंगशारदेमध्ये केलेला. रंगशारदामध्ये जेव्हा शिवसेनाची बैठक झालेली तेव्हा आदरणीय राणे साहेबांनी विधानसभेसाठी एवढे पैसे, लोकसभेसाठी एवढे पैसे, जिल्हा प्रमुखांसाठी एवढे पैसे हे उद्धव ठाकरे कसे घेतात हा रेट कार्डच जाहीर करून टाकलेला. म्हणून मला असं वाटतं की अशा पद्धतीने अगर दीपक केसरकरजी बोलतायत आणि ते तर बोलतात मी व्हाईटनी चेक दिलेला आहे, म्हणजे आता उद्धव ठाकरेच्या लोकांनी ह्याच्याबद्दल स्पष्टीकरण दिलं पाहिजे की तो व्हाईटचा जो चेक गेला आहे जो अकाउंटमध्ये 1 कोटी गेलेला आहे हे दिसणार आहे, ते तर कोण मिटू शकणार नाही. म्हणजे उद्धव ठाकरे पदांसाठी आणि आमदारकीसाठी पैसे घेतात ह्याच्यावर दीपक केसरकरजींच्या स्टेटमेंटमुळे शिक्कामोर्तब झालेला आहे. म्हणजे उद्धव ठाकरे हा भिकाऊ माणूस आहे त्याच्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे. कोकण दौऱ्यावरून गेल्यानंतर उद्धव ठाकरेंनी मुंबई एक पत्रकार परिषद घेतली, त्यामध्ये असं म्हटलंय की कोकणात गेल्यानंतर माझं कुटुंब माझ्यासोबत आहे की नाही हे पाहण्यासाठी मी कोकणात गेलो होतो, मात्र दिल्लीचं हुकुमशाही तख्त भगोवादळ उचलून जावेल हे मला कोकणात. ते उद्धव ठाकरे स्वतःचं कुटुंब घेऊनच नुसतं इथे आलेले, पण कोकणातली जनता आता त्यांना कुटुंबीय मानत नाही हेच त्यांच्या सभेतून आम्हाला दिसलेलं आहे. कारण का कुठल्याच सभेमध्ये त्यांना प्रतिसाद मिळालेला नाही. कणकवलीची सभा मोठी करून दाखवली पण मूळ कणकवलीकर त्याच्यामध्ये किती होते हा संशोधनाचा भाग आहे आणि बाकी सगळे तर कॉर्नर सभा झालेले आहेत. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.